हॅलो फ्रेंड्स, आशा करते की तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल. आज जी रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे ती बॉम्बे वडापावची. बॉम्बे वडापाव ऐकल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटतं. चला तर रेसिपीची सुरुवात करूया. इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि आलं ह्याची भरड करून घेते आहे. अशी भरड झाली की आपण आता फोडणीची तयारी करूया. मग पहिली मोहरी घालते आहे 1.5 चमचा. ती जरा तडतडायला लागल्यानंतर मग मी जिरं घालते. जिरं तडतडल्यानंतर मी कढीपत्ता घालते. आलं लसणाची भरड घालते जी मी मगाशी करून घेतली. हे 1 मिनिट परतून घ्यायचं. फोडणी होईपर्यंत मी बटाटे सोलून कुस्करून घेते. जास्ती स्मॅश नाही करायचे. हे चांगलं परतून झाल्यानंतर मी ह्याच्यात हळद घालते. थोडीशी चवीसाठी साखर, मीठ अंदाजाने मीठ चवीनुसार. गॅसची फ्लेम आता मी बंद करते. आता मी हे उकडलेले बटाटे जे मी हाताने कुस्कुळून घेतलेले आहे ते मी ह्याच्यात फोडणीमध्ये ऍड करते. आपण स्मॅशरनी थोडं स्मॅश करून घेऊया ताकि तो व्यवस्थित मसाला बटाट्यांमध्ये एकजीव होईल. जरा जास्ती स्मॅश करायची गरज नाही. आपल्याला फक्त ते एकजीव करण्यासाठी आपण असं करतो आहे. दरदरीतच राहायला पाहिजे. असं करून आपण थोडं स्मॅश करून घेऊया. आणि आता आपली बटाट्याची भाजी जी वड्यांसाठी आपण यूज करणार आहे ती रेडी आहे. आता ती काढून मी बाजूला ठेवते.
इकडे मी गॅसवर कढई ठेवून आता तेल तापवायला ठेवते. साईडने आपण वडे करायला हाताने वळायला घेऊया. असे करून आपण बटाटवडे वळून घेऊया आणि थोडासा दाब देऊया ताकी ते व्यवस्थित गोल पावामध्ये भरण्यासारखे योग्य होणार. असे करून मी एक थोडे करून घेते. हे मी एवढे वडे थापून घेतलेले आहे आणि आता आपण बाकीची प्रोसिजर बघूया. इकडे मी बेसनचं पीठ आता आपण वड्यांसाठी कालवून घेऊया. इथे अंदाजाने मी 1-2-3 चमचे पीठ घेते आहे. त्याच्यात मी थोडं अजवाईन जर हाताने उसकरून घालते आहे. तसंच हळद, मीठ, किंचित एवढाच मी सोडा पावडर घालते, बेकिंग सोडा. आणि हे आता आपण पाणी घालून मिक्स करून घेऊया. हे जे पीठ आहे ते जास्ती पातळ नको आणि जास्ती घट्ट नको, मीडियम असं आपण मिक्स करून घेऊया. आपण असं चेक करू शकतो की ते पातळ झालंय का. आणि थोडस पाणी घालते. अस एवढ्या कन्सिस्टन्सीच पाहिजे. एक थेंब घालून आपण बघूया तेल तापलंय का. तुम्ही पाहू शकता की तेल तापलेलं आहे आणि आता वडे करायला घेऊया. आणि इथे साईडने मी हे घालून घेते. हे आपल्याला चटणीसाठी पाहिजे आहे म्हणून मी हे साईडने असं आपण त्याच्याबरोबरच फ्राय करून घेऊ शकतो. वेगळं फ्राय करायची गरज नाही. हे जरा होत आले हे आपण परतून घेऊया. अशाच पद्धतीने आपण बटाटवडा सुद्धा करू शकतो. सेम पद्धत आहे. पाहिजे तर आपण त्याच्यात कांदा ऍड करू शकतो आणि फक्त त्याचा आकार गोल असतो. चटणी किंवा सॉस बरोबर आपण खातो. पद्धत हीच आहे. थोडाफार आपण कांदा वगैरे घालून त्याच्यात बदल करून जरा चवीला वेगळं लागतं. बाकी सगळं प्रोसिजर आपण भरड वगैरे घालतो ते सगळं तसंच करायचं.
दोन्ही साईडनी व्यवस्थित आपण ब्राउन करून तळून घेऊया. ऍक्च्युली बाकीचं सगळं शिजलेलंच आहे, आतमधलं जे सारण आहे ते सगळं आपण शिजून घेतलेलं आहे, बटाटे शिजलेले आहे, फोडणी व्यवस्थित आपण करून घेतलेली होती, तर त्याचं काहीच प्रॉब्लेम नाही. ओनली आपलं बाहेरचं आवरण व्यवस्थित कुरकुरीत जरा झालं तर चवीला चांगलं लागतं, म्हणून मी हे दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेते आहे. सॉरी, मी या ह्याच्यात मिरची पावडर घालायला, आय मीन बॅटरमध्ये मिरची पावडर घालायला विसरले, तर या बॅचमध्ये आता राहू दे, मी सेकंड बॅचमध्ये मिरची पावडर ॲड करूनच फ्राय करणार आहे, तर ह्याची नोंद घ्यावी. मी अंदाजाने ह्याच्यात एवढी मिरची पावडर घालते आहे. आपण आपल्या म्हणजे चवीनुसार आपण घालू शकतो, आणि ही मी व्यवस्थित आता मिक्स करून घेते. हा सगळा चुरा मी एका वेगळ्या प्लेट मध्ये हे सगळं आपण आता काढून घेऊया. असे आपण फ्राय करायला पाहिजे. आज सकाळ सकाळी आमच्याकडे लाईट गेली आणि त्याच्यामुळे जरा उजेड आपल्याला कमी दिसतो आहे. हे बघा, अशा कलरचे झाले की आपण ते वडे तेलाच्या बाहेर काढून घेऊया. आणि मी एका बाजूला ताटात टिश्यू पेपर घातलेला आहे आणि त्याच्यावर ते वडे काढते आहे, म्हणजे एक्स्ट्रा तेल ते सगळं सोक करून घेईल. हा चुरा सुद्धा आपण बाजूला काढू, तो चटणीसाठी पाहिजे आहे, सो तो आपण जरा वेगळा ठेवूया, म्हणजे आपल्याला ती चटणी करायला सोपं जाईल. आता मी सेकंड बॅच घालते आहे, त्याचा रंग जरा लालसर होणार. ज्यांनी कोणी या रेसिपीचा शोध केला असेल, आपण जेव्हा सुद्धा काही भजी वगैरे काढतो तेव्हा त्याचा चुरा किंवा आय मीन त्याचे थेंब आजूबाजूला पडतात, पण ते वेस्ट न करता त्यांनी त्याच्यापासून चटणी बनवली, ते फारच म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की ते वेस्टेज न होता त्याचाही वापर केला जातो. पचायला जरा हलकं होतं म्हणून मी ह्याच्यात अजवाईन घातलेलं आहे, किंवा ओवा ज्याला आपण म्हणतो ते ऍड केलेलं आहे, त्याच्यामुळे जरा बटाटा पचायला जरा हलका होतो. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये, ज्या मिक्सरमध्ये मगाशी मी आलं लसूणची भरड केलेली आणि मिरचीची, त्यातच मी कोथिंबीर, थोडी लसूण आणि आलं घालून घेते. ही हिरवी चटणी जी आपल्याला लागते ते करण्यासाठी, आणि हिरव्या मिरच्या, आणि याचं आता मी थोडंसं पाणी घालून वाटून घेते. इथे मी जो चुरा आपण फ्राय करून घेतलेला होता तो घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि त्याच्यात मी लसूण घालते आहे आणि मिरची पावडर थोडासा, आणि ते आपण वाटून घेऊया. हा चुरा जो मी आता करून घेतलेला आहे, चटणी, सूर्याची चटणी, ही हिरवी चटणी आणि ही लाल चटणी, आणि आता आपण प्रोसिजर करायला घेऊया. पाव मी असं हाफ कापून घेतला आहे, त्याच्यात मी सर्वात पहिली हिरवी चटणी लावते आहे.
जरा आपण स्प्रेड करून लावायची. मग त्याच्यात मी जे वडे केलेले आहे आपण ते वडे त्याच्यात ठेवले. हे असं आपण स्टफ करून याच्यावरच आपण ही चटणी जी आहे ती घालूया आणि वडापाव आपला रेडी आहे. चला तर या वड्यापावची मजा घ्या, नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.